देशातील हिंदू समाज आता जागा झाला आहे. विनाकारण कोणत्याही पद्धतीचा अत्याचार सहन करणारा हिंदू समाज आता राहिलेला नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये आक्रोश मोर्चावेळी दिला. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचार विरोधात संविधान सन्मान मंचातर्फे रविवारी खारघर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. देवाळेश्वर मैदानापासून सुरू झालेला हा आक्रोश मोर्चाचा हिरानंदानी टॅक्सी स्टँडजवळ समारोह झाला. या मोर्चामध्ये खारघर आणि तळोजा यामधील हजारो नागरिकांनी सहभागी होत बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, वासुदेव पाटील, किरण पाटील, विजय पाटील, वनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, कीर्ती नवघर, गुरुनाथ गायकर, ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल, बीना गोगरी, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा, मंडळ उपाध्यक्ष संजय करत, उपाध्यक्ष अंकिता वारंग, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय लोखंडे, भरत कोंढाळकर, सुमित सहाय, अशोक जांगीर, तुकाराम कंठाळे, हार्दिक पटेल, वैभव शेजवळ, प्रवीण बेरा, चिटणीस आदित्य हादगे, प्रथम पाटील, सीमा खडसे, गजेसिंह, रामकुमार चौधरी, दीपक ठाकूर, निर्मला यादव, शुभ पाटील, गिरीश गुप्ता, रुपेश चव्हाण, प्रिया दळवी, भाग्यश्री खरपुरिया, स्मिता आचार्य, सुशीला शर्मा, गायत्री महापात्रा, नवीन हेगडे, श्यामला, मधुमिता जेना, योगेंद्र कोट्टेरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांगलादेश हा आत्ता आत्तापर्यंत एक समृद्ध देश म्हणून गणला जात होता आणि आपल्या देशापेक्षा त्याची व्यवस्था वेगानं वाढते असं म्हटलं जात होतं. ती व्यवस्था इतक्या लवकर कोसळून पडते आणि कोसळून पडलेल्या व्यवस्थेमध्ये नेमकं तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या वरती अत्याचारांना सुरुवात होते हे कुठं ना कुठंतरी या देशामधल्या प्रत्येक हिंदूच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. खरं तर हा देश जो आपला 1947 साली स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर खरं तर या देशाचे वाटणी ही धर्माच्या आधारावरती करायचं ठरवलं. पाकिस्तानामध्ये मुस्लिम समाज जाईल, भारतात हिंदू समाज राहील, पण त्यानंतरही भारतामध्ये राहिलेल्या मुस्लिम समाजाला किंवा अन्य कुठल्याही धर्मातल्या लोकांना इथे सन्मानानंच वागवलं जातं आणि त्यांच्या विकासासाठी देशाच्या सरकारांनी वेळोवेळी कामं केलेली आहेत. अशा वेळेला आपल्या शेजारचं हे बांगलादेशचं सरकार केवळ त्या शेख हसीना बाहेर पडतात त्यांचं सरकार उलटतं काय आणि हिंदूंवरती अत्याचार तातडीनं सुरू होतात काय हे सगळं आपल्या मनामध्ये शंका निर्माण करणारं आणि तितकंच चीड आणणारं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. आज खारघरमध्ये वेगवेगळ्या शहरातली मंडळी या ठिकाणी एकत्र आली, विशेषत्वानं खारघर तळोजा या परिसरातली लोकं एकत्र आली आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ही चिंता व्यक्त केलेली आहे आणि जे घडतंय त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार बांगलादेशला तिथल्या सरकारला त्यांनी ज्या पद्धतीनं इशारा दिलेला आहे तिथल्या हिंदूंच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी सज्ज असलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ती तसं जर झालं नाही तर दुर्दैवानं वेगवेगळ्या ठिकाणी याच्यातून कुठे ना कुठंतरी हिंसक प्रतिक्रिया या आपल्याला पाहायला मिळतील. हे घडायचं नसलं तर योग्य पद्धतीनं आज बांगलादेशनं काम करण्याची आवश्यकता आहे आणि बांगलादेशवर ज्यांचं ज्यांचं म्हणून नियंत्रण असेल त्या सगळ्यांनी बांगलादेशच्याकडून ते करून घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या सगळ्या देशामधला हिंदू समाज आता जागा झालेला आहे. विनाकारण या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं अत्याचार सहन करणारा आज हिंदू समाज राहिलेला नाही हे व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी सगळे हिंदू एकत्र झाले. जे जे एकत्र झाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.